आज जवळपास त्याच्यावरचं हायकमांडकडून आम्हाला काही निर्देश येतील, त्याप्रमाणे कारवाई करू. पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही. फॉर्म न भरता एक प्रकारचं पक्षासोबत फसवेगिरी केलेली आहे की मी बीजेपीचा पाठिंबा घेणार आहे, हे प्रकारचं काँग्रेसची धोकाधडी आहे. सुधीर तांबे मात्र अपक्ष उमेदवारी जी आहे ती सत्यजित तांबेंनी भरलेली आहे. सुधीर तांबेंवर कारवाई होणार का? सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार का? कारण भाजप पाठिंबा देणार. पिता पुत्रांवर कारवाई होणार. मी काल पण आपल्याला सांगितलं की त्या सगळ्या घडामोडीवर मी पूर्ण लक्ष ठेवून आहे. आता जवळपास त्या सगळी रिपोर्ट आम्ही हायकमांडला केलेली आहे. आज जवळपास त्याच्यावरचं हायकमांडकडून आम्हाला काही निर्देश येतील, त्याप्रमाणे कारवाई करू. पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही हे तुम्हाला या निमित्तानं या ठिकाणी स्पष्ट. मला कोणाचं व्यक्तिगत नाही, आम्ही पक्षाकडून डॉक्टर सुधीर तांबे यांना तिकीट दिली होती. सुधीर तांबेंनी फॉर्म न भरता एक प्रकारचं पक्षासोबत फसवेगिरी केलेली आहे आणि आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरून बीजेपीचा पाठिंबा, कारण की सत्य त्यांनी जे नंतर सांगितलं की मी बीजेपीचा पाठिंबा घेणार आहे, हे प्रकारचं काँग्रेसची धोकाधडी आहे. आणि त्या पद्धतीची हायकमांडला हे सगळं आम्ही कळवलेलं आहे. हायकमांडचा आज कुठला ना कुठला निर्णय येईल, त्याच्यानंतर कोणाला पाठिंबा द्यायचा. पण काँग्रेस दुपारी होते माझ्याबरोबर, पण ते हे सगळं झाल्यानंतर कुठलाही संपर्क नाही. भाजपचे खेळ होते का? कोण या मागे होतं तुम्हाला काय वाटतं? भाजपचं भय दाखवून घरं तोडण्याची कामं जी सुरू झालेली आहेत ही आज भाजपला त्याचा आनंद होत आहे, कारण की आम्ही त्यांच्या प्रमुखांचे काही वक्तव्य जेव्हा ऐकतो, दुसऱ्याची घरं फोडून कसं त्या आनंद साजरा करतात तेही आम्ही पाहतो आहे. पण ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल त्या दिवशी भाजपला खरी या सगळ्या दुसऱ्यांची घरं फोडण्याचं दुःखचं माहिती पडेल. आणि मी आज त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देणार नाही, पण काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमची भूमिका स्पष्ट आहे की बंडखोर काँग्रेसच्या उमेदवाराला कुठलाही काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही.